हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू दिस वीडियो। टुडे वी आर गोइंग टू लर्न सिक्स्थ टॉपिक इंडाइसेस पार्ट टू। अपन इंडाइसेसमध्ये मागच्याच व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, तर इंडाइसेस म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं, आणि मग इंडाइसेसचं मल्टिप्लिकेशन फॉर्म, इंडेक्स फॉर्म, त्याचं रीडिंग कसं करायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत। आज आपण बघणार आहोत स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे काय हे आज आपल्याला बघायचं आहे। तर सुरुवात करूया। वेन वी मल्टीप्लाय द नंबर बाय इट्सेल्फ, जेव्हा एखादा नंबर स्वतःशीच आपण त्याला मल्टीप्लाय करतो, वी ऑब्टेन द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर, तर त्यावेळेला आपल्याला त्या नंबरचा स्क्वेअर मिळतो। म्हणजेच काय, तर कोणताही एखादा नंबर असेल, फॉर एक्झाम्पल 3, वेन आय मल्टीप्लाय 3 बाय इट्सेल्फ अगेन, मीन्स 3 × 3, देन वी गेट द स्क्वेअर ऑफ दिस 3, दॅट इज 3 × 3 = 9। नाव इट इज राईट इन द इंडेक्स फॉर्म ॲज 3 base and 2 is the index, and it is read as 2 raised to 2, or second power of 3। म्हणजेच काय, तर एखादा नंबर असेल आणि त्या नंबरचा आपण 2 वेळा गुणाकार केला, when we multiply any number 2 times by itself, then we get the square of that number। म्हणजे ज्या वेळेला इंडेक्स 2 असेल, पॉवर 2 असेल, अशा वेळेला आपण त्या नंबरला स्क्वेअर म्हणणार। नाव इट इज रीड ॲज, हे कसं वाचायचं आहे, 3 raised to 2, इट इज रीड ॲज 3 raised to 2, किंवा 3 squared, किंवा द स्क्वेअर ऑफ 3। तिन्ही पद्धतीने वाचन केलं तरी ते बरोबर असणार आहे। 3 raised to 2, 3 squared, द स्क्वेअर ऑफ 3। तर अशा 3 पद्धतीने तुम्ही हा स्क्वेअर वाचू शकता। मला वाटत असेल की तुम्हाला समजलं आहे। ठीक आहे, आपण पुढे जाऊया। नाव क्यूब, व्हॉट इज मीन बाय क्यूब। वेन वी मल्टीप्लाय एनी नंबर बाय इट्सेल्फ 3 times, देन वी गेट द क्यूब ऑफ दॅट नंबर। जसं स्क्वेअरमध्ये 2 वेळा आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला स्क्वेअर मिळतो, त्याच पद्धतीने कोणताही नंबर ज्यावेळेला आपण 3 वेळा मल्टिप्लाय करतो त्यावेळेला आपल्याला क्यूब मिळतो। फॉर एक्झाम्पल 5 × 5 × 5, हियर वी मल्टिप्लाय 5 हाऊ मेनी टाईम्स, 3 times, सो वी गेट ॲन्सर 5 × 5 = 25, 25 × 5 = 125। Now in this is the value of this multiplication. Now the index form is 5 is the base and 3 is the index. Okay? आता इथे ज्या वेळेला इंडेक्स 3 असेल आणि बेस तुमचा कोणताही असेल, पण इंडेक्स 3 असेल, तर अशा वेळेला त्याला आपण या नंबरचा क्यूब म्हणतो। दिस इज 5 cube। Now how to read? It is read as 5 raised to 3 or 5 cubed or the cube of 5. These are the methods of reading 5 raised to 3 or 5 cubed or the cube of 5. So this is the difference between square and cube.
स्क्वेअर मध्ये कोणताही नंबर दोन वेळाच मल्टीप्लाय करायचा असतो स्वतःशी, आणि क्यूब मध्ये कोणताही नंबर स्वतःशीच तीन वेळा मल्टीप्लाय करावा लागतो. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, रिमेंबर द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. कोणत्याही नंबरची पॉवर सेकंड असेल, इंडेक्स सेकंड असेल, तर तो त्या नंबरचा स्क्वेअर असतो. सिमिलरली द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. म्हणजे कोणत्याही नंबरची पॉवर थ्री असेल, इंडेक्स थ्री असेल, तर तो त्या नंबरचा क्यूब असतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो आहे, द स्क्वेअर अँड क्यूब ऑफ एनी नंबर. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.